आता जी एक मोठी बातमी आपल्या हाती येते, पुणे नगर महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे भरधाव वेगाने चाललेला कंटेनर दुचाकीवर उलटल्याने कंटेनर खाली दबून झालेल्या अपघातात पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील आई लक्ष्मीबाई बाळू मापारी वय वर्ष 62 व मुलगा स्वप्नील बाळू मापारी वय वर्ष 27 या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. रविवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30 ही दुर्घटना घडली. हे मायलेक कांदा विक्री करून आपल्या दुचाकीवरून राळेगण सिद्धीला घरी परतत असताना पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा कंटेनर MH 46 AF 0272 दुभाजक तोडून नगर रोडवर या दोघांच्या अंगावर पलटी झाला व कंटेनर खाली दबले गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. राळेगण सिद्धी पंचक्रोशीत या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली होती. दोघांवर राळेगण सिद्धी येथील शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, गव्हाणवाडी. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.